वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून लग्नाचे वराड आणि वराडीपाडा येथील काही युवकांमध्ये वाद निर्माण झाला. मारहाणीत तिघांना दुखापत झाली. बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणात परस्पर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बघा ही बातमी. वाहन ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्ता नसल्यानं लग्नाची वराड घेऊन जाणाऱ्या लक्झरी चालक व दुचाकीवरील तीन तरुणांमध्ये बाचाबाची होऊन वाद झाला. या वादातून दुचाकीस्वार तिघांनी पुढे जाऊन ट्रॅव्हलला थांबवित चालकासह सात प्रवाशांना काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लक्झरीच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. या मारहाणीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे चिंचपाडा गावाजवळील पेट्रोल पंप परिसरात जमाव झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. काही वेळेसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी धाव घेत पोलीस बंदोबस्त ठेवल्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. धुळे सुरत महामार्गावर नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावाजवळील ही घटना घडली. परस्पर विरोधी फिर्याद देऊन 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार.